नमस्कार मंडळी, आजची प्रसन्न सकाळ. आज श्रावणातला पहिला रविवार. माझ्या सासूबाईंनी मागच्या वर्षापासून आदित्य राणूबाईचं व्रत मला दिलेलं आहे. पूजा कशी करायची ते सांगितलेलं आहे. या व्रताचं अमेरिकेतलं हे दुसरं वर्ष आहे. सासूबाईंनी इतक्या विश्वासानं आपल्याला सांगितलं ते छान प्रकारे आपण करावं हा भाव मनात असतो. सकाळी सूर्यनारायण उगवायच्या आधी सगळं आवरून कुणाशीही न बोलता पूजेला बसले. सगळी तयारी आधीच करून ठेवलेली होती. चौरंगावर रांगोळीने चित्र काढून घेतली. यामध्ये मध्यभागी 12 रेघांचं मंडल काढलं, 7 मातृका म्हणजेच देव्या काढल्या, सूर्य चंद्र डावीकडे 2 बाहुल्या, छोटं तळं 6 रेघांचं मंडल, शंख चक्र गदा गोपद्म कमळ स्वस्तिक, उजवीकडे हत्ती त्यावर आंबारी, त्यामध्ये माहूत व राजाराणी, हे सगळं रांगोळीने चौरंगावर छान प्रकारे काढून घेतलं. त्यानंतर रक्तचंदनाची बाहुली 6 उगाळून त्या गंधाने विड्याच्या एका पानावर 2 बाहुल्या काढल्या, म्हणजेच आपल्या आदित्य राणूबाईच्या 2 प्रतिमा काढल्या. त्यानंतर विड्याच्या दुसऱ्या पानावर 6 रेघांचं मंडल काढलं. समयी तुपाचा दिवा उदबत्ती लावून पूजेला सुरुवात केली. आधी सुपारीचा गणपती घेऊन त्याची मनोभावे पूजा केली. नंतर आदित्य राणूबाईची फुलं, हळदी कुंकू, गंध, अक्षदा, 6 दोऱ्यांचा तातू करून त्याला 6 गाठी दिल्या, ते वाहिलं. त्यानंतर वस्त्रमाळा वाहिली आणि अशा प्रकारे आदित्य राणूबाईची सुद्धा मनोभावे पूजा केली. गुळ खोबऱ्याचा आणि फळांचा नैवेद्य दाखवला. सूर्यस्तुती म्हटली. सूर्यदेवतेची 12 नावं घेतली. सूर्यदेवतेला आपल्यावर अशीच कृपा राहावी म्हणून प्रार्थना केली. पूजा संपत आली तसे खिडकीतून सूर्यदेवतेचे आगमन झाले. सूर्याला अर्घ्य दिले, सूर्यनारायणाचे औक्षण केले आणि हे सगळं करत असताना खूप छान वाटत होतं. त्यानंतर देवाची पूजा केली आणि स्वयंपाकाला लागले. आई, राधिका, ऋतुजा, आरुष, सारंग सगळ्यांनी मदत केली. त्यानंतर नैवेद्य वाढला, आरती केली आणि सूर्यदेवतेचीसुद्धा आरती म्हटली. ही आरती ऑनलाईन आपल्याला मिळून जाते. त्यानंतर प्रत्येकाने हातात 3 तांदूळ घेऊन आदित्य राणूबाईची कथा वाचली आणि राधिकाने व मी एकमेकींना हळदी कुंकू लावले, एकमेकींच्या ओट्या भरल्या. नंतर आम्ही सगळ्यांनी जेवणं केली. आपला येणारा प्रत्येक दिवस आपण सकारात्मक विचार करून आनंदाने घालवला व त्यात नेहमी सातत्य ठेवले तर येणारा प्रत्येक महिना, येणारे प्रत्येक वर्ष आपल्याला खूप काही शिकवून जाते. धन्यवाद.